नेहमीप्रमाणे दर महिन्याच्या 6 तारखेला आम्ही तुमच्यासाठी एक नवीन दागिना घेऊन येत असतो आणि ज्याचा समावेश आपल्या पारंपरिक मराठी साजमध्ये होत असतो. आणि अजिबात उत्सुकता शिगेला न ताणता मी आजचा जो दागिना आहे त्याचं नाव जाहीर करते. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना हा दागिना माहिती असणार आहे, कारण मी हल्लीच 1-3 महिन्यामध्ये बऱ्याच आज्यांच्या अंगावर हा दागिना पाहिला आणि ज्याचं नाव आहे अष्टपैलू कंठी. नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या प्राजक्त राज पारंपरिक मराठी साजच्या या लाईव्ह मध्ये. नेहमीप्रमाणे दर महिन्याच्या 6 तारखेला आम्ही तुमच्यासाठी एक नवीन दागिना घेऊन येत असतो आणि ज्याचा समावेश आपल्या पारंपरिक मराठी साजमध्ये होत असतो. आणि अजिबात उत्सुकता शिगेला न ताणता मी आजचा जो दागिना आहे त्याचं नाव जाहीर करते. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना हा दागिना माहिती असणार आहे, कारण मी हल्लीच 1-3 महिन्यामध्ये बऱ्याच आज्यांच्या अंगावर हा दागिना पाहिला आणि ज्याचं नाव आहे अष्टपैलू कंठी. आता अष्टपैलू, पैलू या शब्दामध्येच सगळं काही आलं, तर तिला 8 पैलू असतात या मण्यांना, त्यामुळे त्याचं नाव आहे अष्टपैलू कंठी. मला सांगण्यास अत्यंत आनंद होतोय की ही अष्टपैलू कंठी सिल्वरमध्ये आणणार आहे. आम्हीच पहिले आहोत. आतापर्यंत तुम्ही जेव्हा जेव्हा ही अष्टपैलू कंठी पाहिली असेल ती तुम्ही सोन्यामध्ये पाहिली असेल, परंतु सिल्वरमध्ये आम्ही घडवण्यात आम्हाला यश आलेलं आहे. हे त्याचं कानातलं अत्यंत सुंदर असं कीर्तिमुख आहे आणि त्याला आम्ही ह्या कंठी जोडलेल्या आहेत. सो सांगायचा मुद्दा असा की बऱ्याच आज्यांच्या गळ्यामध्ये हा दागिना असतो, सोन्यामध्ये असतो, आणि सोन्यामध्ये हे तर आहेच आहे, पण आज आम्ही म्हाळसामध्ये अर्थात चांदीमध्ये देखील याचा समावेश केलेला आहे आणि हा दागिना लाईव्ह झालेला आहे. तुम्ही कधीही प्राजक्तराज.in या वेबसाईटवर जाऊन हा दागिना खरेदी करू शकता. तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे तुळजा, म्हाळसा आणि सोनसोळा 3 कॅटेगरीज आहेत. तुळजा इज प्युअर गोल्ड, म्हाळसा इज प्युअर सिल्वर आणि सोनसोळा इज इमिटेशन. सो सोनसोळामध्ये अजून या दागिन्याचा समावेश झालेला नाही आहे, परंतु म्हाळसामध्ये हा दागिना आणि तुळजामध्ये आलेला आहे, त्यामुळे तुम्ही नक्कीच हा दागिना विकत घेऊ शकता. लवकरच अक्षय तृतीया आहे, 10 तारखेला आणि 12 तारखेला मदर्स डे आहे, त्यामुळे मी काही बोलत नाही, मी जस्ट तुम्हाला सांगून ठेवते की हा असे असे ओकेजन्स आहेत, तर त्या ओकेजन्सना तुम्ही काहीतरी नवं खरेदी करू शकता. अक्षय तृतीयेला तर बरेच जण सोनं खरेदी करतात. सांगायचा मुद्दा हा की बरेचसे ऑप्शन्स अवेलेबल आहेत आता प्राजक्तराज पारंपरिक मराठी साजमध्ये. खूप दागिन्यांची भर पडलेली आहे. तुम्ही खूप दिवसात जर वेबसाईट चेक केली नसेल तर प्लीज जा आणि वेबसाईट बघा, तुम्हाला सोनसळ आणि म्हाळसामध्ये अगणित नवीन दागिने बघायला मिळतील, जे तुम्ही एकतर हे खूप रेअर दागिने आहेत, कारण 100 वर्ष आणि त्याहून जुने दागिने आपण आपल्या समोर आणतोय, त्यामुळे हे इतर कुठेही मिळत नाहीत, इतक्या चांगल्या घडणावळीचे मिळत नाहीत. आणि आपल्या वेबसाईटवर त्या त्या दागिन्याचा इतिहासही आम्ही लिहितो, त्यामुळे त्या इतिहासासकट त्या माहितीसकट तुम्हाला ते दागिने बघायला मिळतात आणि अर्थात मी ते एंडॉर्स करते. सो येस, जरूर वेबसाईटवर जा, प्राजक्तराज.in. त्याचबरोबर प्राजक्तराज साज आमचं इन्स्टा हँडल आहे, ते पण बघा, कारण बरेचसे फोटोज आम्ही जे वेबसाईटवर टाकू शकत नाही ते आम्ही इंस्टाग्रामला टाकतो, त्यामुळे डेफिनेटली वेबसाईट चेक करा, फेसबुक आणि इंस्टाग्रामला फॉलो करा आणि येस मराठी साज खरेदी करा आणि ते फ्लॉन्ट करा. खूप धन्यवाद सगळेजण इतके मोठ्या संख्येनं आपलं सकाळचं लाईव्ह असतं नेहमी या संध्याकाळच्या लाईव्हला सुद्धा उपस्थित राहिले, मनापासून धन्यवाद, थँक्यू सो मच. बाय. अष्टपैलू कंठी आजचा दागिना आहे, म्हाळसामध्ये त्याची ॲडिशन झालेलं आहे, जरूर जाऊन बघा वेबसाईटवर.